देवादेव महादेवांची 12 ज्योतिर्लिंग आहेत बघा, आणि या 12 ज्योतिर्लिंगापैकीच सोरठी सोमनाथ सौराष्ट्रमधलं गुजरातमधलं हे ज्योतिर्लिंग आहे. आणि या ठिकाणाहून महादेव आपल्या भक्तासाठी, म्हणजे सती मालुबाई नावाची भक्त होती, आणि या भक्तासाठी देव पुणे जिल्ह्यातलं बारामत तालुका आणि बारामत तालुक्यातलं करंजे सोमेश्वर नावाचं गाव या ठिकाणी बघा महादेव प्रकटले. एका भक्तासाठी, भक्ताला दिलं वचन पाळण्यासाठी. तर सती मालुबाई यांची एवढी अफाट भक्ती होती, या भक्तीची कथा या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत. मी हनुमंत पवार धारकर, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल. बांधवांनो, या करंजे गावामध्ये महादू नावाचा गवळी राहतो. अहो, गवळी म्हणलं की गाया, म्हशी आणि दुधाचा धंदा, फार मोठा दुधाचा धंदा होता. आणि महादू कवळ्याचं लग्न सती मालुबाईवर झालं. सुंदर होती मालुबाई दिसायला, रूपवान होती, गुणवंत होती. लग्न झालं, सुखी संसार चालला. एक दोन वर्षाचा काळ निघून गेला, परंतु त्यांना मूलबाळ होत नव्हतं. आणि अशा परिस्थिती बघा, त्या गावामध्ये एक साधू आले. अहो, ते खरे साधू, तपचारी साधू, शिवसाधू. मालुबाईच्या सासून आपल्या घरी बोलून घेतलं आणि सांगितलं सगळं की माझ्या सुनेला 2 वर्ष झालं, मूलबाळ नाही, तुम्ही काहीतरी सांगा. साधूंची पूजा केली, पाय धुतले, जेवण केलं साधूंला. साधू निघायच्या अगोदर सती जी मालुबाई होती ना, तिची अफाट भक्ती होती महादेवावरती, साधूला विचारली, साधू महाराज, मला महादेवांना भेटायचंय, महादेवांना प्रसन्न करायचंय, तुम्ही काहीतरी याच्यावरती उपाय सांगा. तेव्हा त्या साधून सांगितलं बघा सती मालुबाईला की तुला महादेवांना जर प्रसन्न करायचंय तर 12 वर्ष तपचर्या करायला लागल. आणि ही तपचर्या अशी करायला लागल की कोणालाही न दिसता नदीवर जायचं रात्रीचं, वाळूची पिंड तयार करायची आणि देवादेव महादेवांची पूजा करायची त्या ठिकाणी दह्यादुधाने. आणि एक 5 अक्षरी मंत्र दिला बघा. आणि त्या ठिकाणून साधू महाराज निघून गेले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बघा, सती मालुबाई कोणालाही न सांगता रात्रीची उठली, ओल्या कपड्यांनीशी नदीवरती गेली, वाळूची सुंदर अशी पिंड तयार केली, महादेवांना बघा दह्यादुधाने अभिषेक घातला, महादेवांच्या पाया पडली, नमस्मरण केलं महादेवाचं आणि तिथून निघून रातोरात आपल्या घरी आली. असा दररोजचा नित्यक्रम होता बघा. अहो, गवळी घर, भरपूर घरामध्ये कामं सगळी, आणि सगळी कामं करून बघा सती मालुबाई देवासाठी एक भाकरी करायची, सरीवभर दूध अलग ठेवायची आणि रात्रीचं गपचीप उठायचं ओल्या कपड्यानिशा बघा, त्या ठिकाणी जायचं, वाळूची पिंड तयार करायची, महादेवांना दहीदुधानं अभिषेक करायचा आणि तो नैवेद्य दाखवायचा बघा भाकरीचा. असं दररोज चालू होतं. कित्येक दिवस निघून गेले दिवसामागून दिवस. आणि त्यावेळेला एक दिवस बघा सासूनी बघितलं, तिला शंका आली की दररोज जाती कुठं सून. अहो, दररोज तिला तिथून पुढं मारझोड होऊ लागली की तू जाती कुठं, आमच्या कुळाला तू बट्टा लावू नकोस, असे घाणघाण शब्द वापरू लागली. अहो, नवऱ्याला सुद्धा सांगितलं, अरे तुझी बायको जाती कुठं, तू विचार तिला जा. त्यानं विचारलं, मारझोड केली, परंतु सती मालुबाई कमी नव्हती भक्ती. 12 वर्षाचा काळ व्हायला आला तपचर्याचा बघा, ठराविक 3-4 दिवस बाकी होतं. आणि त्यावेळेला बघा मालुबाईच्या नवऱ्यानं, म्हणजेच महादू गावल्यानं ठरवलं की आता ही आपली बायको जाती कुठं, तिच्या पाठीमागं जायचं. बघा, सती मालुबाईच्या पाठीमागं हा तिचा नवरा होता, तो पाठीमागं आला. आणि त्याच्याच आदल्या दिवशी बघा महादेवांनी दृष्टांत दिलता सती मालुबाईला की मी तुला घेऊन जातो सोरठी सोमनाथाला दर्शन करण्यासाठी, बघा तिथे तुला दर्शन होणार. आणि त्याच ठिकाणी बघा सती मालुबाईला महादेवांनी विमान पाठवलं आणण्यासाठी. सती मालुबाई विमानामध्ये बसली, त्याच वेळेला बघा महादू गवळ्यानं त्या विमानाच्या माच्याला खाली धरलं की कुठं चालले. मग तिथून महादेवांचं विमान गेलं सोरठी सोमनाथला बघा सौराष्ट्रमध्ये. त्या ठिकाणी सती मालुबाई उतरली आणि मंदिराकडे गेली. बघा महादू गवळी तिथंच लपून बसला झाडाच्या खाली, ही जाती कुठं. सती मालुबाईनं मंदिराचा दरवाजा वाजवला, रात्रीची वेळ होती, खटखट दरवाजा वाजवला. देवादेव महादेवांचा आवाज आला आतून, मालुबाई तुझ्या पाठीमागं कुणीतरी आहे, तुला कुणीतरी पाहतंय, मी दरवाजा नाही उघडू शकत. मालुबाईने पाठी पाहिलं तर कुणीच दिसाना, माधुगवी लपून बसला होता बघा झाडामध्ये ते जनावर. त्यावेळेला बघा सती मालुबाई जोरात ओरडू लागली, देवा तुम्ही दरवाजा उघडा, नाही तर इथं माझा प्राण देईन मी डोके आपटून. एवढी अफाट भक्ती मालुबाईची. देवानं दरवाजा खोलला, मालुबाई हात गेली, नतमस्तक झाली देवादेव महादेवांच्या पायावरती. आणि बघा दुसऱ्या दिवशी दिवस उजळायच्या आत देवादेव महादेवांनी गुप्त मार्गानं सती मालुबाईला कुठं करंजे या गावी पोचवलं. हा महादू गवळी सकाळ होण्याची वाट बघत होता, त्याला मंदिरात गेलेलं त्यानं पाहिलं होतं आपल्या पत्नीला. सकाळ झाली, मंदिराचा दरवाजा उघडला, महादू गवळी आत गेला, मंदिराचा कानाकोपरा त्यानं सगळीकडे बघितलं, पण मालुबाई काय त्याला दिसना. ते म्हणला मालुबाई तर आत गेली पत्नी आपली, पण दिसना कशी.
पण त्याला कुठेही मालूबाई मिळाली नाही बघा. तो तिथंच भटकत राहिला. आणि इकडे गावाला मालूबाई गेली बघा करंज्याला. आणि त्याच रात्री मालूबाईला एक स्वप्न पडलं महादेवांचं की मालूबाई तुझ्या गावामध्ये मी येतोय, तुझ्या ज्या गाई म्हशी आहेत त्या गाईमधली जी कपिला गाई आहे तिचं मी दूध येऊन पिणार आहे आणि तुला त्या ठिकाणी दर्शन देईल. हे स्वप्न पडलं मालूबाईला. परंतु बांधवांना दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर मालूबाई हे स्वप्न विसरून गेली. मी या महादू गवळ्याच्या घरी गाई सांभाळण्यासाठी खोमणे होता बघा. खोमणे नावाचा ग्रस्त होत तो गाई घेऊन रानामध्ये गेला आणि त्याच ठिकाणी बघा दुपारची वेळ होती. कपिली गाईला पिण्यासाठी सर्परूपे महादेव त्या ठिकाणी आले बघा. या खोमण्यानं बघितलं, खोमण्यानं आरडाओरडा चालू केला पण कुणीही त्या ठिकाणी मदतीला आलं नाही बघा. गाईला सर्परूपी महादेव दूध पित होते कपिला गायला. म्हणून रागानं या खोमण्यानं आपल्या हातातली कुऱ्हाड विरकवली. ती कुऱ्हाड सर्परूपी महादेवांना बघा डोक्यावरती लावली त्या सर्पाच्या. महादेव त्या ठिकाणीच गुप्त झाले. कुऱ्हाड लागली, कोच पडली. त्या ठिकाणून खोमणे ना गुरं घेऊन आपला घरी आला. घरी आल्यानंतर खोमण्याने एक सत्य प्रकार सांगितला बघा की कपिला गायला एक सर्प दूध प्यायला आला आणि मी त्याला कुऱ्हाड मारली. अहो मालूबाईच्या हे सगळं लक्षात आलं. मालूबाईने जोरात रडायला लागली, ओरडायला लागली, अरे खोमण्या तू कुठं फेडशील पाप हे, ते महादेव होते, तू महादेवाला मारलं माझ्या डोक्यामध्ये कुऱ्हाड, अरे तू कुठं पाप फेडशील, ज्या हातानं मारलं त्या हाताला तुझ्या कुष्ठरोग होईल असे शाप दिला बघा मालूबाईनं. आणि त्यावेळेला हा खोमणे घाबरला आणि रानात गेला. ज्या ठिकाणी महादेव आले ते बघा त्या जागेवरती गेला आणि रडू लागला. महादेवांना विनंती करू लागला, देवा मी तुम्हाला रूपात नाही बघितलो सर्वरूपात, मला माहीतच नाही तुम्ही, म्हणून मला माफ करा, या शापातून मुक्ती द्या मला, मी अखंड तुमची सेवा करील, तुमचं नामस्मरण करील, माझ्या श्वासाश्वास आहेपर्यंत देवा तुमचं नामस्मरण करील. व देवाला बी दया आली आणि त्या ठिकाणी स्वतः महादेव प्रकट झाले बघा. स्वतः महादेव प्रकट झाले आणि बांधवांना त्याच क्षणी बघा मालूबाई पाठीमागून येत होती. मालूबाई सती मालूबाई त्या ठिकाणी आणि सगळं दृश्य बघितलं की खोमण्याच्या डोक्यावरती महादेवाने हात ठेवलाय आणि त्याला उशाप दिला, खोमण्या तू याच्यातून मुक्त आहे शापातून बघा, तुला एक वरदान देतो की श्रावण महिन्याच्या शेवटी मी या ठिकाणी येईल आणि जी पालखी निघते महादेवांची त्या पालखीला आडवा जाण्याचा मान तुला राहील असं महादेवांनी सांगितलं बघा खोमण्याला. मालूबाई त्या ठिकाणी आली आणि जोरात रडायला लागली, देवा तुमची 12 वर्ष मी तपश्चर्या केली, मला काय मिळालं, हा खोमण्या नोकर माझा त्याला तुम्ही दिलावर. त्यावेळेला महादेवांनी सांगितलं, मालूबाई हा खोमण्या तर तुझा नोकर आहे, तू मालकीन आहेस, तुझ्यासाठी तर मी इथं आलोय, याच ठिकाणी मी सदैव माझा वास राहील बघा महादेवांनी सांगितलं. एवढंच नाही तर मालूबाईंनी महादेवाकडून वचन घेतलं. बांधवांना हा काळ द्वापार युगातला होता आणि त्यावेळेला बघा मालूबाईंनी सांगितलं, देवा तुम्ही कलयुगामध्ये सुद्धा या ठिकाणी राहा आणि आपल्या भक्तांना दर्शन द्या. बांधवांनो कलयुगामध्ये जी भांडणं होतील ती सोडवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी या आणि त्या चोराला शिक्षा द्या. म्हणून बांधवांनो आजही त्या ठिकाणी खऱ्या खोट्याच्या विहिरी आहेत बघा, 12 आहेत त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी गुप्त झाले महादेव. इकडे मालूबाई सगळा प्रकार हा झाल्यानंतर मालूबाई घरी आली आणि बांधवांनो ज्या ठिकाणी मालूबाईचे पती कुठे सोरटी सोमनाथला होती भटकत होते त्या ठिकाणी तो आपल्या घरी जाण्यासाठी परत निघाला. त्याला जंगलामध्ये मार्ग दिसत नव्हता. त्यावेळेला बघा तो महादेवाचा धावा करायला लागला आणि महादेवानी चिमुटभून भस्म त्याच्या पुढे टाकला आणि तो मार्ग सगळा त्याला दिसायला लागला बघा. आणि तो महादेवाचं नामस्मरण करत करीत करीत तो परत करंज्या गावी आला बघा. त्याला सगळं कळालं की आपली पत्नी मालूबाई हिची फार भक्ती महादेवावरती आहेत, महादेवांनीच मला इथं आणून पोहोचवलं. सगळ्या घरामध्ये आनंद आनंद झाला. आणि बांधवांनो मालूबाई आणि महादू गवळी खोमण्या ही सगळी मंडळी गावकऱ्यांना सांगितलं हा प्रकार सगळ्यांना. सगळी गावकरी त्या ठिकाणी गेली बघा ज्या ठिकाणी कपिला गायचं दूध पिले होते देव त्या ठिकाणी बघा. आणि त्या ठिकाणी उकरलं खाली महादेवांची स्वयंभू पिंड सापडली, पिंड बाहेर काढली आणि सुंदर असं मंदिर बांधलं या महादू गवळ्याने. पहिलं बघा सुंदर मंदिर बांधलं आणि ज्या वेळेला महादू गवळी आणि सती मालूबाई बघा मंदिरात पाया पडायला गेले, बांधवांनो पहिली गेले आत ती सती मालूबाई, महादेवांच्या दर्शनासाठी पहिली आत गेली. आत गेल्यानंतर एक चमत्कार झाला आणि त्याच ठिकाणी बघा सती मालूबाई गुप्त झाली. हा सगळा प्रकार पाहून महादू गवळी आक्रोश करायला लागला, देवा हे काय झालं, माझी पत्नी गेली कुठं. त्यावेळेला स्वतः महादेव त्या ठिकाणी बघा आले आणि महादू गवळ्याच्या डोळ्याचे अश्रू पुसले आणि त्या ठिकाणी महादू गवळ्याला सांगितलं, बघा माधू गवळ्या तू रडू नकोस रे बाबा, मी तुझी पत्नी सती मालूबाई अफाट भक्ती होती माझी, म्हणून तिला मी स्वतः कैलासाला घेऊन गेलो आणि तू या ठिकाणी देवाची भक्ती कर, आता रडू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहील.
बांधवांनो महादेवाने सांगितलं, आजही श्रावण महिन्यामध्ये बघा शेवटच्या सोमवारी देवादेव महादेव त्या ठिकाणी सर्प रूपामध्ये येतात आणि आपल्या भक्तांना दर्शन देतात. आणि बांधवांनो ही कुठलीही मी सांगितली दंतकथा नाही. आपण श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी बघा सर्परूपी महादेव निघतात आणि महादेवांनी सांगितल्याप्रमाणे जी खोमण्याने कुऱ्हाड मारली होती सर्परूपी जे महादेव आहेत त्यांच्या डोक्यावरती हा कुऱ्हाडीचा वन आजही आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. बांधवांनो आज त्या ठिकाणी सुंदर असं मंदिर झालं, ट्रस्ट आहे. बांधवांनो करंजा गावातील ग्रामस्थांनी सुंदर असं सुधारणा त्या ठिकाणी केली आणि आजही त्या ठिकाणी बघा महाशिवरात्रीला श्रावण महिन्यामध्ये लाखो लोक त्या ठिकाणी येतात आणि महादेवांच्या पायाशी नतमस्तक होतात. आणि बांधवांनो आजही त्या ठिकाणी महादेव आशीर्वाद देतात भक्तांना, सगळ्या अडचणी दूर होतात. बघा अशी ही सती मालुबाईची सुंदर कथा, सत्य कथा आहे बांधवांनो. हे द्वापार युगात याला हजारो वर्षाचा काळ गेला. बांधवांनो ही सुंदर महादेवाची कथा आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत त्वरित पोहोचेल. बांधवांनो जीवनातला थोडासा तरी वेळ काढा आणि त्या ठिकाणी महादेवांचं दर्शन घेण्यासाठी करंजे सोमेश्वरला नक्की जा. जय हिंद, जय महाराष्ट्र.